स्पोर्ट्सची बातमी पाहूया. रांचीमधल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं जबरदस्त सुरुवात करताना टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसं काढली. सलामीवीर अॅरन फिंच आणि उस्मान ख्वाजानं तडाखेबाज बॅटिंग करताना भारतीय गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. या दोघांनी तब्बल 193 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत ठेवलेला आहे. फिंच हा 93 रन्सवर बाद झालाय. त्याचं शतक 7 धावांनी हुकलेलं आहे. तर उस्मान ख्वाजाने मात्र दमदार सेंचुरी ठोकत भारतीय गोलंदाजांना चळो की पळो करून सोडलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली ही तिसरी वनडे मॅच रांचीमधल्या झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सध्या सुरू आहे. 5 सामन्यांच्या या सिरीजमधले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे.